आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा येथे उरुस बैलगाडी शर्यतीत आनंदा जनवाडे यांची गाडी प्रथम. सदलगा येथील उरुसात बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील शौकीन मोठ्या संख्येने येतात. आजही बैलगाडी शौकीनांनी शर्यती पाहण्यासाठी खचाखच गर्दी केली होती. आनंदा जनवाडे यांच्या गाडीनं 7001 पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. इचलकरंजीच्या सचिन गुरव यांना दुसऱ्या क्रमांकाचं 5001 रुपयाचं बक्षीस घेऊन समाधान मानावं लागलं. तर सांगली जिल्ह्यातील बेडग येथील कुबेर खोत यांच्या बैलगाडीचा तिसरा क्रमांक आला. जनरल घोडागाडी स्पर्धेत सदलग्याचे प्रतीक पाटील यांची गाडी नंबर 1 ठरली. बोरगावच्या इरफान शेख यांच्या घोडागाडीनं भलतीच चुरस केली, पण त्यांना दुसऱ्या क्रमांकावर थांबावं लागलं. शिरोळ तालुक्यातील घोसरवाडेतील मयूर पाटील यांची घोडागाडी 3 नंबर आली. बिनदाती घोडागाडी या शर्यती खूप छान गाजल्या. बघण्यासाठी शौकीनांची गर्दी झाली होती. यात प्रतीप पाटील, दिगू निरुके आणि लक्ष्मण छेडेदार यांच्या गाड्या अनुक्रमे 1, 2 आणि 3 क्रमांकात राहिल्या. या सगळ्या स्पर्धकांना नगरसेवक गुंडकल्ले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महानकारी न्यूज साठी सदलगाहून तात्यासाहेब कदम.